केंद्र शासनाच्या स्वच्छता योजनेअंतर्गत भद्रावती नगरपालिकेने देशात 26वा क्रमांक पटकाविला आहे. त्यानिमित्ताने मुंबई येथे दिनांक 23 जुलैला जमशेद बाबा थिएटर नॅशनल सेंटर फॉर फार्मिंग आर्ट नरीमन पॉइंट येथे होणाऱ्या एका आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भद्रावती नगर परिषदेला पुरस्काराचे वितरण तथा पालिकेचे अधिकारी तथा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश बानोरे व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह 9 जणांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत केंद्र शासनातर्फे देशातील सर्व स्वच्छ शहरांना संबंधी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील नॉन अमृत प्रकृती स्वच्छतेसंबंधी भद्रावती नगरपालिकेने उल्लेखनीय कार्य करीत देशात 26वा क्रमांक पटकावला होता. दरम्यान मुंबईसाठी रवाना होत असलेल्या शिष्टमंडळात नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश बनोरे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, पाणी पुरवठा सभापती सुधीर सातपुते, आरोग्य सभापती विनोद वानखेडे, नगरसेवक चंद्रकांत खारकर, संतोष कामने, निलेश पाटील व अभियंता सुरेश चोचमकर यांचा समावेश आहे. महावॉईससाठी सुनील बिबटे, भद्रावती. भद्रावती नगरपालिकेचा देशात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 26वा क्रमांक आला आहे. त्याबद्दल आपण पालिकेचे नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. स्वच्छ सर्वेक्षण 2019 भद्रावती नगरपालिकेने खूप छान काम केलेलं आहे. भद्रावती शहरातील नागरिकांची आणि सर्व नगरसेवकांनी सुद्धा यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे. त्यांच्याच माध्यमातून आज भद्रावती नगरपालिका देशामध्ये 26व्या स्थानावरती आहे. आणि यामुळे आज महाराष्ट्र शासनातर्फे येत्या 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भद्रावती नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे.